खऱ्या अर्थानं वंचितांचा विचार जर कोणी केला असेल तर तो वंचितनी नाही काँग्रेसनी नाही, वंचिताचा विचार एकाच नेत्याने केला, त्याचं नाव आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं संविधान बनवलं आहे, कोणाच्या बापाचा बाप आला तरी जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही। शिंदे साहेब असतील, या ठिकाणी आमचे पवार साहेब असतील, पवार साहेब म्हणजे अजितदादा, कन्फ्युजन नाही, अजितदादा पवार असतील। आज आपण पाहू शकतो गेल्या 10 वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था विस्तारित करत असताना गुढभर लोकांच्या भरोशावर अर्थव्यवस्था मोठी नाही केली। दीन दलित भोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येक व्यक्तीचा समाजाचा घटकाचा विचार करून त्याच्यापर्यंत विकास पोहोचवून त्या विकासाच्या माध्यमातून भारताची अर्थव्यवस्था विस्तारित करण्याचं काम मोदीजींनी केलं। आणि म्हणून बंधू भगिनींनो ही अर्थव्यवस्था मोठी झाली कारण 5 कोटी लोकांना घर मिळाले, 11 कोटी लोकांना शौचालय मिळाले, 50 कोटी लोकांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी गेलं, 30 कोटी लोकांच्या घरामध्ये वीज गेली, 75 वर्ष या मूलभूत सोयींपासून देखील जे लोक वंचित होते त्यांना खऱ्या अर्थानं वंचितांचा विचार जर कोणी केला असेल तर तो वंचितनी नाही काँग्रेसनी नाही, वंचिताचा विचार एकाच नेत्याने केला, त्याचं नाव आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी। बंधू भगिनींनो या देशाला जेव्हा संविधान मिळालं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न काय होतं, या देशातल्या गरिबाचा विकास झाला पाहिजे, 75 वर्षांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते केवळ नरेंद्र मोदींनी केलं। बंधू भगिनींनो या ठिकाणी आमच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, निवडणुका आल्या की काँग्रेसवाले आणि त्यांचे कच्चे बच्चे लुच्चे टुच्चे सगळे सांगतात हे निवडून आले की संविधान बदलणार। बंधू भगिनींनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं संविधान बनवलं आहे, कोणाच्या बापाचा बाप आला तरी जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही। आणि नरेंद्र मोदी एक असे पंतप्रधान आहे ज्यांनी सांगितलं मला गीता बायबल कुराण पेक्षा काही महत्वाचं असेल तर देशाचं संविधान आहे, कारण या संविधानामुळेच चहा वाटप करणाऱ्याचा मुलगा आज देशाचा पंतप्रधान आहे हे मानणारे नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये संविधान सुरक्षित आहे। अरे संविधानाची तर त्या ठिकाणी हत्या तुम्ही 1975 साली केली होती, त्यावेळी स्वर्गीय इंदिराजींनी संविधान बदलून देशातले 2 लाख विरोधी पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी अडवाणीजी सहित जॉर्ज फर्नांडिस सहित सगळ्यांना जेलमध्ये टाकलं होतं। आणि म्हणून या नाटकबाजांच्या नाटकाला आता कोणाचाही प्रतिसाद मिळत नाही, या नाटकबाजांची नाटकं खूप वर्ष आपण सहन केली, आता लोकांना माहिती आहे, लोकांना विकास हवाय, सामान्य माणसाला विकास हवाय, आमच्या युवकांना हाताला काम हवाय। बंधू भगिनींनो आज ज्यावेळेस मोदीजी म्हणतात पुढच्या 5 वर्षांमध्ये जगातली तिसरी मोठी आर्थिक महासत्ता मी भारताला बनवेल, आर्थिक महासत्ता भारत बनला म्हणजे नेमकं काय होणार आहे, आर्थिक महासत्ता बनला म्हणजे या ठिकाणी अवसर तयार होणार आहे, संधी तयार होणार आहे, संधी तयार होणार आहे म्हणजे काय, माझ्या युवकांच्या हाताला काम मिळणार आहे। आज तुम्ही बघा आमच्या गडकरीजींच्या नेतृत्वात जेवढे रस्ते बनले पूल बनले, आज मोदीजींनी ठिकठिकाणी रेल्वे बनवल्या, आज एवढी विकासाची कामं झाली, ही विकासाची कामं लोकांकरता संधी घेऊन येतात, लोकांकरता रोजगार घेऊन येतात। मोदीजींनी ठरवलंय पुढच्या 5 वर्षांमध्ये या ठिकाणी अर्थव्यवस्था विस्तारित करून माझ्या युवकाच्या हाताला काम द्यायचं आणि माझ्या शेतकऱ्याला त्याच्या विवंचनेतनं बाहेर काढायचं। आणि मोदीजींनी सांगितलंय जो पैसा माझ्या तिजोरीत येणार आहे, देशाच्या तिजोरीत येणार आहे, त्या पैशावर
गरीब असतील, महिला असतील, आमचे शेतकरी असतील, या सगळ्यांना त्यांचा विकास करण्याकरता, या ठिकाणी दलित आणि शोषितांचा विकास करण्याकरता, आदिवासींचा विकास करण्याकरता त्या ठिकाणी पै न पै खर्च होईल हे मोदीजींनी आपल्याला सांगितलं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज सुरुवात झाली आहे. 26 तारखेपर्यंत निवडणूक आहे. ही निवडणूक अनुप थोत्रेची नाही आहे, ही निवडणूक तुमची आहे, ही जनतेची निवडणूक आहे. ज्याला ज्याला वाटत मोदीजींनी प्रधानमंत्री झालं पाहिजे, त्यांनी इकडे तिकडे बघण्याचं कारण नाही आहे. त्यांनी एकच संकल्प करायचा आहे, अनुप थोत्रेचं कमळाचं बटन दाबायचं आहे. तुम्ही बटन दाबलं की तुम्ही मोदीजींना मत दिलाय. आणि बंधू भगिनींनो, आता देशामध्ये दोनच प्रवाह आहे. एक प्रवाह जो मोदीजींना प्रधानमंत्री बनवू इच्छितो, आणि दुसरा प्रवाह जो मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याच्या विरोधात आहे. हे दोनच प्रवाह आहे. मोदीजींना मत, भाजपाला मत, महायुतीला मत, म्हणजे मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याकरता मत, आणि इतर कोणालाही मत म्हणजे मोदीजींना नकार, मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याला नकार. मग सांगा तुम्हाला कोण प्रधानमंत्री हवाय, कोण हवाय, कोण हवाय? या देशाचा विकास कोण करू शकतं? मोदीजी करू शकतात. बंधू भगिनींनो, अरे देश तर सोडा, आज मोदीजींनी जी वैश्विक आपली एक प्रतिमा तयार केली आहे, आज भारताची प्रतिमा अशी आहे की पाकिस्तान आणि चीन देखील भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही, असा मजबूत भारत या ठिकाणी तयार केलाय. आज चंद्रावर आमचं यान उतरतंय, सूर्याला आमचं यान गवसणी घालतंय. कालपर्यंत जे केवळ प्रगत देशांना जमत होतं ते भारत आज करू लागलाय. आणि जगातले देश म्हणतात जगाची कल्पना आता भारताविना करता येत नाही, ही अवस्था भारताची मोदीजींनी आणली आहे. आणि म्हणून मोदीजींच्या बाजूने आपल्याला उभं राहायचंय. मी आपल्याला विनंती करतो, ही निवडणूक आपल्या हाती घ्या आणि आपल्या अनुपला या ठिकाणी दिल्लीला पाठवा. अनुप दिल्लीला गेला, आम्ही सगळे लोक अनुपच्या पाठीमागे आहोत. शिंदे साहेब असतील या ठिकाणी, आमचे पवार साहेब असतील, पवार साहेब म्हणजे अजितदादा, कन्फ्युजन नाही, अजितदादा पवार असतील, किंवा आमचे महायुतीचे सगळे नेते असतील, हे सगळे अनुपच्या पाठीशी आहेत. आम्ही सगळे अनुपला विकासामध्ये मदत करू. आपले पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटीलजी, ते देखील मदत करतील. आणि मी विश्वासानं सांगतो, आमच्या संजू भाऊनी तर 15 वर्ष सेवा केली, विकास केला, पण अनुप भाऊ संजू भाऊचा रेकॉर्ड तोडतील, इतकं काम या ठिकाणी करतील.